नागपुरात 3 दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडले. तर या ऑनलाईन परिषदेत देशभरातील सुमारे 2000 डॉक्टर सहभागी झाले. कोरोनाच्या या संकटमयी काळात देशभरातील डॉक्टरांनी रुग्णांची केलेली सेवा हे एक प्रशंसनीय कार्य असून देशभरातील डॉक्टर आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत असल्याचे मत केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. ते आज नागपुरात इंडियन असोसिएशन ऑफ प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसिन आणि इंडियन पब्लिक हेल्थ असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 49व्या वार्षिक 3 दिवसीय राष्ट्रीय परिषदेत बोलत होते. यावेळी खासदार डॉक्टर विकास महात्मे, परिषदेचे आयोजक डॉक्टर उदय नार्लावार, डॉक्टर अविनाश गावंडे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला 75 वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने 3 ते 5 मार्च दरम्यान या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले असून या परिषदेचे बियॉन्ड द पॅन्डेमिक टाईम टू मूव्ह हे ब्रीद वाक्य आहे. आभासी पद्धतीने आयोजित या राष्ट्रीय परिषदेला देशभरातील सुमारे 2000 डॉक्टर सहभागी झाले असून कोरोनाच्या येणाऱ्या विविध व्हेरियंटचा सामना कसा करायचा आणि डॉक्टरांची भूमिका कशी राहील यासह वैद्यकीय क्षेत्रात झालेल्या बदलांवर चर्चा करण्यात येत आहे. या परिषदेत जागतिक आरोग्य संघटना, युनिसेफ, पाथ, CTD, ॲक्सेस हेल्थ इंटरनॅशनल, आरोग्य मंत्रालयासह विविध नामवंत संस्था सहभागी झालेल्या आहेत. या परिषदेत 4 नॅशनल अवॉर्ड, 7 राज्यस्तरीय अवॉर्ड तसेच उत्कृष्ट प्रबंध सादर करणाऱ्या डॉक्टरांना पुरस्कृत करण्यात आले. याशिवाय वैद्यकीय क्षेत्रातील विविध मार्गदर्शक पुस्तकांचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या परिषदेत वैद्यकीय क्षेत्रातील विविध ठराव मंजूर करून ते ठराव नॅशनल मेडिकल कमिशनला पाठविले जाणार आहे. All the participants for this conference. I am really happy this 49th annual national conference of IIPSM and 23rd joint IIPSM and IPHA conference Maharashtra chapter 2022. I am really happy that you are organizing this conference in Nagpur. It is really a great pleasure and pride for me, particularly in the time of the COVID period. The contribution and participation of doctors, medical, paramedical forces was excellent. And that is the reason that I am giving my special thanks to you.